मुंबई काँग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं दिसतंय. मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्यासाठी दिल्लीमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे. वर्षा गायकवाड यांना हटवण्यासाठी दिल्लीमध्ये बड्या नेत्यांचं लॉबिंग सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. तर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हायकमांड प्रभारींची त्यासाठी भेट घेतल्याची माहिती समोर येते आहे. खासदार चंद्रकांत हांडोरे, नसीम खान, भाई जगताप, सुरेश शेट्टी सहित अनेक नेत्यांनी काँग्रेस हायकमांड आणि प्रभारींची भेट घेतल्याची माहिती आहे. लोकसभेनंतर पक्ष संघटनेकडे वर्षा गायकवाड दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या नेत्यांनी केलाय. खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडून आज एक शिष्टमंडळ दिल्लीमध्ये जाणार आहे आणि वर्षा गायकवाड यांना मुंबईमधील अध्यक्षपदावर कायम ठेवावं अशी मागणी करणार आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येच मुंबई काँग्रेसमध्येच शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष असलेल्या वर्षा गायकवाड यांच्या विरोधामध्ये एक गट आहे आणि तो गट दिल्लीमध्ये जाऊन त्यांना हटवा अध्यक्षपदावरून अशी मागणी करत असल्याची माहिती आहे. तर दुसरं शिष्टमंडळ आता त्यांना कायम ठेवण्याची मागणी करत असल्याची माहिती समोर येते आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनोद राठोड हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. विनोद, काय सांगाल, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आता काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत, मात्र मुंबई काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नाही तर या पक्षातच शीतयुद्ध सुरू असल्याचं दिसतंय, काय अपडेट्स? नक्की मुंबई काँग्रेसमध्ये या ठिकाणी शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. मुंबईच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना हटवण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. वर्षा गायकवाड यांना हटवण्यासाठी ज्याप्रमाणे वरिष्ठ नेते मुंबईतले दिल्लीत गेले आहे आणि काल काँग्रेस हायकमांड यांची भेट घेतली आहे, त्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे, रमेश चेन्नीथला, त्याचबरोबर केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली आहे आणि त्यानंतर वर्षा गायकवाड यांना हटवण्याची मागणी केली आहे. वर्षा गायकवाड ह्या खासदार झाल्यानंतर मुंबईच्या संघटनांमध्ये कुठल्याही प्रकारचं लक्ष नसल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे आणि या प्रकरणामध्ये खास करून खासदार झाल्यानंतर एकंदरीत त्या संघटनाची जबाबदारी त्यांच्याकडे ठेवू नका अशी मागणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे आणि या प्रकरणामध्ये वरिष्ठ नेते म्हणजे त्यामध्ये चंद्रकांत हंडोरे जे खासदार आहे राज्यसभेचे, नसीम खान, भाई जगताप, सुरेश शेट्टी, अमरजीत मनास यासारखे वरिष्ठ नेते दिल्लीमध्ये गेले आहे आणि त्यांनी नेत्यांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे वर्षा गायकवाड यांच्या समर्थकही या ठिकाणी आज दिल्लीमध्ये आणि हायकमांडची भेट घेणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये खास करून मुंबई काँग्रेसमध्ये शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. परंतु या शीतयुद्धाला कशा प्रकारचं रोखण्याचं काम काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले करते हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. परंतु आता जी एकंदरीत भूमिका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आहे ती वर्षा गायकवाड यांना बदलून इतर कोणत्या दुसऱ्या नेत्यांना ही जबाबदारी द्यावी, कारण वर्षा गायकवाड ह्या खासदार झाल्या आहेत आणि त्याच्यानंतर अशी दोन पदं त्यांच्याकडे आहेत, त्यामुळे एकाच पदावर त्यांना शाबूत ठेवावं अशा प्रकारची जोरदार मागणी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. निश्चितच विनोद, एकूणच आता नाना पटोलेंसमोर आव्हान आहे आणि त्याचबरोबर दिल्लीतल्या पक्ष नेतृत्वासमोर सुद्धा आव्हान आहे. कोणत्या गटाची मागणी मान्य करायची, वर्षा गायकवाड यांना कायम ठेवायचं की हटवायचं, त्यामुळे आता नेमका काय निर्णय होतो ते बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.